नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आज दुपारी जालना नांदेड आणि हिंगोलीमध्ये सोयाबीनचा किती होता तर या व्हिडिओची सगळ्यात पहिली बाजार समिती आहे मित्रांनो ती आहे जालन्याची आणि जालन्यामध्ये आज दुपारी पिवळ्या सोयाबीनची आवक होती क्विंटली एक हजार सातशे चोवीस आणि इथे किमान दर होते पाच हजार रुपये त्यानंतर जालन्यामध्ये सर्वसाधारण दर होते आज दुपारी सहा हजार दोनशे रुपये कमाल दर होते म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे रुपये त्यानंतर या पुढची बाजार समिती आहे ती आहे हिंगोलीची आणि हिंगोलीमध्ये आज दुपारी लोकल सोयाबीनची आवक होती क्विंटली तीनशे नव्वद आणि ते किमान दर होते पाच हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये आणि कमाल दर होते आज दुपारी हिंगोलीमध्ये सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगोलीच्या पुढची बाजार समिती आहे मित्रांनो ती आहे नांदेड जिल्ह्यामधल्याच भोकरची आणि भोकरमध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक होती आज दुपारी क्विंटली एकशे पन्नास आणि ते किमान दर होते आज दुपारी चार हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर सर्वसाधारण दर होते भोकर मध्ये आज दुपारी पाच हजार पाचशे ब्याण्णव रुपये आणि कमाल दर होते तुम्ही बघू शकता इथं सहा हजार तीनशे तेहत्तीस रुपये